आणि आम्ही असं मानतो की राष्ट्रीय विज्ञान दिन हा वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती लोकमानसात करण्यासाठी असतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पोचवणं याचाच अर्थ अंधश्रद्धांचं निर्मूलन करणं. आणि महत्त्वाची अंधश्रद्धा आहे फलज्योतिष, हा झाला एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग असा की या फलज्योतिषाच्या कुंडलीला स्वतःच्या आयुष्याचा भविष्याचा नकाशा मानून पुण्यातल्या एका कुटुंबाने पूर्णपणे आत्मघात केला, कारण त्यांना असं वाटलं की माझ्या कुंडलीतनं मला माझं जे दैव किंवा नशीब कळतं त्याच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे स्वतःची कुंडली हा जणू काही दैववादाचा नकाशा आहे म्हणून आम्ही दैववादाची होळी या अंतर्गत स्वतःची कुंडली जाळण्याचा जाहीर कार्यक्रम या ठिकाणी घेतो. आता पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी या ठिकाणी काही जमावबंदी कलम लावलेला आहे. त्यांनी जमावबंदी कलम लावून माझं काही बिघडत नाही, याचं कारण मी सत्याग्रहासाठी उभा. व ते असं म्हणतात जाळपोळ तर अजिबात करायची नाही. आता मला IBN लोकमतमार्फत महाराष्ट्राला हे विचारायचं आहे की 25 वर्ष शांततामय चळवळ करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पहिल्यांदा एक कागद हातामध्ये घेऊन जाळला, याला तुम्ही जाळपोळीचं कलम लावणार? आणि जे काही करत बसतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कोण आणि काय करतात, त्यांच्याबाबत मात्र तुम्ही भूमिका घेणार? तर एकदा RR पाटलांना पण या विषयी विचारायला पाहिजे. आणि RR पाटील काय किंवा बंटी सतेज पाटील काय हे व्यक्तिगत माझे मित्र आहेत, की तुमच्या महाराष्ट्राचं खात्याचं धोरण काय आहे की स्वतःची कुंडली जाळली याच्याबद्दल तुम्ही आम्हाला अटक करा, द्याल त्या शिक्षा आम्ही भोगू, अजिबात जामीन देणार नाही. पण एकदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना की राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुण्यात घडलेल्या भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्वतःची कुंडली जाळतोय आणि लोकांना अवैज्ञानिकता समजावून सांगतोय की महात्मा फुलेंच्या वाड्यासमोर, त्याच्यामुळे आता काय होणार मला माहीत नाही. मी पोलिसांना असं सांगितलं तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करू. डॉक्टर बाबा आडा बोलतील, विद्यार्थी बाळ बोलतील, मी बोलीन, कार्यकर्ते दूर दूर ठेवून ऐकतील. आम्हाला काही मुद्दा म्हणून कायदा मोडण्याची गरज नाही. त्याच्यानंतर आमचे 5 कार्यकर्ते कुठे जायचे, तसं जो काही परिणाम असेल तो आम्ही सोशल.